TV shows, blockbuster movies and originals. Download the app now. अहो ते खरे तर वाटायला पाहिजेत. काय म्हणाले आबासाहेबांवर रुसून युवराज दिलेरखानाकडे गेले. सुनबाई आपले रयत ही आऊसाहेबांच्या पंखांखाली वाढली. ती आता पूर्वीसारखे दूधखोळी राहिली नाही की कोणी उठावं काहीही सांगावं आणि आपल्या रयतेने त्या गोष्टींवर विश्वास ठेवावा. मातोश्री हया बया मीठ मिरच्या ओवाळून टाकतायत. ढोल ताशा खैताळ वाजवून लोकांनी युवराजांची मिरवणूक काढली आहे. आता आमचा जीव भांड्यात पडला. आमचाही आता पन्हाळ्यावरही युवराजांचं जल्लोषात स्वागत व्हावं. होणार, तिथेही त्यांचं स्वागत जल्लोषातच होणार. तिथे आपले हिरोजी फर्जंद आहेत, बाबाजी ढमढेरे आहेत, मुरारबाजींचे नातू विठ्ठलपंत आहेत. सगळेजण शंभूराजांसाठी पायघड्या अंथरून वाट बघत असतील. युवराज गडावर एकदम सुटसुकाट दिसतो या. मामासाहेब तुम्ही वर्दी दिली होती ना. तर वर्दी दिली होती की तुम्ही येत आहे म्हणून. मामासाहेब कदाचित खबर खरी नाही असं वाटलं असणार त्यांना. असं कसं खरं वाटलं नसल. म्या वर्दी दिलीच होती आणि तिकडनं महाराजांचा बी निरोप आलाच असल की. मग आपणच वेळेच्या आधी पोचलो नाही ना. अहो युवराज गावागावात स्वागत होते तुमचं. गडावरच्या हेरांना आणि टेळणी करणाऱ्यांना माहीत असलच की पन्हाळ्यापासून एक कोसावर असतानाच नऊबदी झाडायला पाहिजे होत्या. शिंग तुतऱ्यांनी दणात्कार करायला पाहिजे होता.